रुको जरा सबर करो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एंटरटेनच्या व्हिडिओमध्ये. तर आजचा जो आपण एंटरटेनर जो एडिट केला आहे तो फुल इश्यू हार्ट आपण एडिट केला आहे. तुम्हाला प्रेम पाहिल्यानंतर समजून जाईल आजचा जो एंटरटेनर आहे तो कसा एडिट केला आहे. जर तुम्हाला आवडला तशा पाहिजे तुम्ही तुमच्या स्वतःचा टॅटस क्रिएट करायचा असेल तर हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला टॅटस क्रिएट करताना कोणता प्रॉब्लेम येणार नाही. आणि आपण ह्या व्हिडिओमध्ये सर्व एडिटिंग समजून सांगितलं आहे तुम्हाला समजेल अशी. आणि जर तुम्हाला ह्या व्हिडिओचं जे मटेरियल आहे ते डाउनलोड करायचं असेल ऑल, तर मित्रांनो तुम्हाला एक लिंक मिळून जाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर ह्या व्हिडिओचं जे पण ऑल मटेरियल आहे ते तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि जर तुम्ही अजून आपला टेलिग्राम चॅनल आहे तो जॉईन नसेल केला तर त्याची लिंकसुद्धा तुम्हाला खाली मिळून जाईल. त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा. तर मित्रांनो आपण आता सुरू करू ह्या व्हिडिओला. त्याच्या अगोदर ह्या व्हिडिओचा जो प्रिव्ह्यू आहे तो तुम्ही एकदा पाहून घ्या. मजा आया. ओके, तर मित्रांनो तुम्ही आता प्रेम पाहिला असेल. आणि जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन आला असा असेल, तुम्हाला एंटरटेनर्स आपल्या चॅनल पाहिजे असेल, तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहताय तसं आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर आता काय करायचं आहे, हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी ह्या व्हिडिओची जी बीटमा आणि सगळे वेबसाईट सेटिंग आहेत इनपुट करून घ्यायचे तुमच्या अलाइट मोशनमध्ये. त्यासोबत ह्या व्हिडिओचे जे ऑल मेटर आहे ते सुद्धा डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर हे सर्व झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचे, जे इनपुट करून घेतले बीटमा पे सेटिंग आहे ते ओपन करून घ्यायचे. घेतल्यानंतर तुम्हाला सॉन्ग आणि बीटमा मिळून जाते. तर हे सर्व मिळून गेल्यानंतर आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा टाईचं ह्या प्लस चिन्ह त्याच्यावरती क्लिक करायचे. मीडियाचे ऑप्शन आहे त्याच्यावरती जायचे आणि ते तुम्ही डाउनलोड केलेला जे ऑल मटेरियलचा फोल्डर आहे ते तो सिलेक्ट करायचे. त्यामध्ये एक फोटो मिळून जाईल. जर तुम्ही तुमच्या स्वतःचा टॅटस क्रिएट करत असाल तेथे तुम्ही तुमच्या स्वतःचा फोटो ॲड करा, नाहीतर मी तुम्हाला डेमोसाठी एक फोटो देईलच. येथे आपण हा फोटो ॲड केल्यानंतर आपल्या काय करायचं, हा फोटो सेट करण्यासाठी थ्री डॉटवरती क्लिक करायचे. हा ऑप्शन दाबून हा फोटो स्क्रीनवर सेट होऊन जाईल. त्याच्यानंतर आपल्या शेवटला येते ऑप्शन दाबून हा फोटो शेवटपर्यंत सुद्धा सेट करायचा आहे. आता इथून आपल्या बॅक करून आपल्या बीटमा आहे त्यानुसार आपला हा जो फोटो आहे तो कट करायचा आहे. तर आपण पहिल्या बीटमापाशी आल्यानंतर त्याच फोटोवर क्लिक करायचं आहे. मधल्या ऑप्शन दाबून इथून हा फोटो कट करायचा, पुन्हा दुसऱ्या बीटमापाशी यायचं आहे आणि त्याच फोटोवरती क्लिक करून मधल्या ऑप्शन दाबून हा फोटो येथून पण कट करून टाकायचा आहे. हा फोटो येथून कट केल्यानंतर आपल्या पहिल्यांदा टाकायचे हा जो प्लस चिन्ह आहे पुन्हा त्याच्यावरती क्लिक करायचे. मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन येथून तुम्हाला हे PNG आहे ते पुन्हा ॲड करायचं आहे. ते ॲड केल्यानंतर आपल्या शेवटला येते हे PNG शेवटपर्यंत सुद्धा सेट करून टाकायचं. मित्रांनो हे PNG ॲड झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, हा जो आपला शेवटचा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. ते इफेक्टमध्ये जायचं, ॲड इफेक्टमध्ये जाऊन येथून तुम्हाला ब्लिंक नावाचा हा इफेक्ट सर्च करून ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर हा ही जी आपली लाईन आहे ती शेवटपर्यंत न्यायची. नेल्यानंतर इथून आपल्या बॅक करायचं आहे. बॅक केल्यानंतर जी इनपुट करून घेतले सेकंड वेब प्रेसिंग आहे ते ओपन करून घ्यायची. घेतल्यानंतर तुम्ही बघू शकाल की इफेक्ट 1 आणि 2 लेअर येते तुम्हाला मिळून जाईल. ते इथे आपल्याला काय करायचं, पहिल्या आधी आता आपल्याला आहे ना जी इफेक्ट 1 लेअर आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं आणि थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट ऑप्शन मिळून जाईल. ह्याच्यावरती एकदा क्लिक करू इथून आपल्या बॅक करून द्यायचं. बॅक केल्यानंतर जो पण आपला प्रोजेक्ट आहे तो पुन्हा ओपन करायचं आहे. तो जो आपला पहिला फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्टबॅक करून द्यायचं. त्याच्यानंतर आपल्या फोटोला अशा प्रकारे एक इफेक्ट मिळून जाईल. हा इफेक्ट मिळून गेल्यानंतर पुन्हा आपल्या इथून बॅक करायची. जे आपले सेकंड प्रीसेटिंग आहे ती पुन्हा ओपन करायची. आता आपल्या काय करायचं, इफेक्ट 2 लेअर आहे येथे तुम्ही बघू शकाल. ह्या लेअरवरती क्लिक करायचे, ते इफेक्ट कॉपी करायचे. ते जे पण त्याचे इफेक्ट कॉपी झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा बॅक करायचे. बॅक केल्यानंतर पहिल्यांदा टाकायचे हा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून सिलेक्ट ऑल लेअरचं ऑप्शन मिळून जाईल. ह्याच्यावरती एकदा क्लिक करायचे. इफेक्ट 1 आणि 2 लेअर आहे येथे अनटिक करून द्यायची. पुन्हा आपल्या त्याच ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी 6 लेअरचं ऑप्शन मिळून जाईल. ह्याच्यावरती एकदा क्लिक करून इथून आपल्या बॅक करून द्यायचं. बॅक केल्यानंतर जो पण आपला प्रोजेक्ट आहे तो पुन्हा ओपन करायचा. केल्यानंतर आपल्या काय करायचं, येथे जो आपला फोटो राहिला मधला त्याच्यावरती क्लिक करायचं. इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवरती क्लिक करून इथे पेस्टबॅक करून द्यायचे. पेस्टबॅक केल्यानंतर आपल्या फोटोला अशा प्रकारे एक इफेक्ट मिळून जाईल. हा इफेक्ट मिळून गेल्यानंतर पुन्हा आपल्या पहिल्यांदा टाकायचे ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. इथे 6 लेअरचं ऑप्शन मिळून जाईल. त्याच्यावरती एकदा क्लिक करून इथे आपल्या जे पण लेअर आहे त्या सर्व इथे पेस्ट करून द्यायचे. त्याच्यानंतर आपले हे जे PNG आहे ते आपल्याला काय करायचं, हे जे PNG आहे ते 2 लेअरच्या वर ठेवायचे. तेथे 1 आणि 2 वर ठेवायचं हे PNG जसं तुम्ही स्क्रीनवर पाहताय तशा प्रकारे. त्याच्यानंतर आपल्या PNG ला अशा प्रकारे इफेक्ट मिळून जाईल. म्हणजे इथून शॅडो ब्लॅक तुम्ही इथे बघू शकाल आपलं पहिलं अशा प्रकारे होतं, ते अशा प्रकारे होऊन गेले.
हे सर्व झाल्यानंतर तुम्ही हे देणार ठेवायचे, फक्त टू लेअरच्या वर आपले पीएनजी आहे ते ठेवायचे. त्याच्यानंतर आपल्या काय करायचं, पायलेट आल्यानंतर ह्या जे प्लचिन आहे त्याच्यावरती पुन्हा क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथून हा एक इफेक्ट मिळून जाईल. हा इफेक्ट मिळून गेल्यानंतर आपल्या शेवटला यायचं जो पण एक्स्ट्रा पार्ट आहे इफेक्टचा तो इथून कट करायच्या ऑप्शनवरती जाऊन पुन्हा आपल्या थ्री डॉटवरती क्लिक करू हा ऑप्शन जाऊन हा जो इफेक्ट आहे तो स्क्रीनवर सेट होऊन जाईल. त्याच्यानंतर आपल्याला ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये जायचं, लाईटमध्ये जाऊन स्क्रीन करून द्यायचं आहे. इथून स्क्रीन केल्यानंतर इथून बॅक करायची, हे जो इफेक्ट आहे तो पीएनजीच्या वर अशा प्रकारे ठेवायचा आहे. जर तुम्हाला वाटलं तर फोटोच्या वर पण ठेवू शकता तुम्ही, जर तुम्हाला पीएनजीच्या खाली ठेवायचा असेल हा इफेक्ट तर ठेवू शकता, तर कुठे पण ठेवला तरी चालून जाईल, फक्त पीएनजीच्या किंवा फोटोच्या वर ठेवा. तर हे सर्व झाल्यानंतर आपला जो अँटोटॅटस आहे तो संपूर्ण एडिट होऊन जाईल. तर आता काय करायचं, आपल्या हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी आपल्या सेटिंगचे एवढे ऑप्शन दिला आहे त्याच्यावरती एकदा क्लिक करायचं, व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करायचं, एक्सपोर्ट करायचं आहे. ते तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकाल की आपला व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होत आहे. हे त्याचे 1-2-3% आपले होत आहेत. हे 100% झाल्यानंतर तुम्हाला सेव्हचं ऑप्शन येईल, इथून तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो सेव्ह करू शकाल. तर मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो इथपर्यंतच होता. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तो बाय बाय, जय मास्टर, थँक्स फॉर वॉचिंग.